नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। ठाणे शहरामध्ये आपला दवाखान्यातर्फे तपासणी, रक्ततपासणी आणि औषधे अगदी मोफत। आजच ठाणे मनपाचा अभिनव उपक्रम असलेल्या आपला दवाखान्याला भेट द्या। गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळांसाठी एक आनंदाची बातमी, यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतील असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली। या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे। गेली 2 वर्ष कोविडमुळे अनेक निर्बंधांमध्ये ह्या सणांचा जीव गुदमरतो की काय अशी परिस्थिती होती, मात्र यंदा परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे गणेशोत्सव आणि दहीहंडी या दोनही सणांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतील असं आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम हे सगळे सण जे आहेत आपले महाराष्ट्रातले, ते उत्साहात साजरे झाले पाहिजे। गणपती उत्सव, दहीहंडी उत्सव, त्याच्यामध्ये समाज प्रबोधन असेल, ऐक्याचं दर्शन असेल, हे सगळं जे काही आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली। आणि यामध्ये कायदा सुव्यवस्था राखून शांततेमध्ये हे उत्सव साजरे झाले पाहिजे यासाठी सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन यांना देखील सूचना दिल्या। जिल्हा प्रशासनाला संपूर्ण महाराष्ट्रभर तशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या। गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव आणि इतरही आपले जे काही सण आहेत ते व्यवस्थित सुरळीत पार पाडले पाहिजे यासाठी येण्याच्या आणि जाण्याच्या म्हणजे आगमन आणि विसर्जनच्या मार्गावरचे खड्डे असतील ते दुरुस्त तातडीने करण्याच्या देखील सूचना संबंधित सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत, जेणेकरून गणेशोत्सव मंडळांना कुठली गैरसोय होणार नाही। मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा होती, यावेळेस उंचीवरची मर्यादा काढून टाकलेली आहे। उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये गणपती उत्सव साजरा लोकांचा होईल अशा प्रकारचं देखील निर्णय आपण घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये ते लहान गोविंदा जे आहेत, आणि मगाशीच म्हणालो की हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जे निर्णय आहेत, नियम आहेत, ते पाळून आपण ते उत्सवामध्ये सण साजरे करायचे आहेत। 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 MLD अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे, त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा बैठक घेतली होती। या बैठकीला राज्याचे जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 MLD पाणी देण्याला मंजुरी दिली आहे, त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळणार आहे। ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती, मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे ठाणेकर नागरिकांना दिलासा मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत। हे आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बाठिया आयोगामुळेच हे आरक्षण मिळालं असल्याचा दावा करत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला। ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे असं नमूद करत ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा सुजाताई घाग यांच्या उपस्थितीत फटाके वाजवून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडी सुरुवातीपासून प्रयत्न केले। केंद्र सरकारच्या नाकारतेमुळे इम्पर डेटा हा सुप्रीम कोर्टात सादर न केल्यामुळे ही राज्य सरकार उभी आली, तरी पण राज्य सरकारने बाठिया आयोग नेमून आज कायदेशीर लढाईला यश आले आहे असे मी सांगू इच्छितो। म्हणजे शरद पवार साहेबांच्या विचारांना यश आले असं मी गृहीत धरतो।
बर्बादी पुन्हा। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री अजित दादा पवार यांना आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय श्री अजित दादा पवार यांना वाढदिवसानिमित्त आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहरातील नागरिकांसाठी उच्चतम आरोग्य सेवा देणारं सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल। उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, सर्व सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर, जनरल आणि स्पेशल वॉर्ड्सची सुविधा, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि सल्ला देणारं ठाणे पूर्व परिसरातील अत्याधुनिक हॉस्पिटल आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मंगला हायस्कूल समोर, ठाणे पूर्व। संपर्क 022-2532-3232 आणि 022-2532-8675। आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। प्रसन्न किचन, जिथे विचार चांगले होतात आणि जिथे विचार चांगले होतात तिथे संसारही चांगले होतात। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल ठाणे शहरामध्ये जल्लोष केलेला असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सह भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे बाळा केंद्रे, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, राजेश गाडे, नगरसेविका दीपा गावण, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गेली 2 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ओबीसींना आरक्षण मिळावं याच्याकरता सातत्याने आंदोलनं होत होती। फडणवीसजी देखील वेळोवेळी ठाकरे सरकारला सांगत होते की हे आरक्षण टिकवण्याकरता काही गोष्टी केल्या पाहिजे, परंतु ठाकरे सरकारच्या मनात नव्हतं। 15 महिने कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत गेली, पण ठाकरे सरकारने जे करू शकले नाहीत ते आमचं सरकार आल्यानंतर, फडणवीस शिंदे सरकार आल्यानंतर हे आम्ही निश्चितपणे करून दाखवलं। ते माननीय फडणवीसाहेब आणि माननीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमाने, या सरकारच्या माध्यमाने आपल्याला होताना दिसतंय। माननीय फडणवीससाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी हे खरं तर ओबीसी आरक्षण दिलं, पण या महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही। किंबहुन असं म्हणायला लागेल की त्यांची इच्छाच नव्हती की हे आरक्षण या समाजाला भेटावं, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये चालढकल करण्याचं काम ते करत होते। माननीय फडणवीससाहेबांनी पण प्रयत्न केला होता त्यावेळेस यांना मार्गदर्शन करण्याचा, पण फक्त स्वतःचंच खरं हे करण्याचा यांचा प्रयत्न होता। आज आपण बघतोय की यांचा सातत्याचा जो पाठपुरावा होता त्याच्यामुळेच आज हे आरक्षण टिकलं। रस्ता रोको निदर्शनं केली, निवेदनं दिले, धरणे दिले, तरी पण काय होत नव्हतं। पण आमचा लढा चालू होता आणि आता गेल्या 1 महिन्यापूर्वी हे सरकार आल्यानंतर फडणवीस साहेबांनी ताबडतोब त्यावरती चर्चा करून माहिती घेऊन वकिलांना मार्गदर्शन करून हे आरक्षण कोर्टातनं परत टिकवण्यासाठी मदत झालेली आहे आणि हे आरक्षण टिकलेलं आहे आणि ओबीसींना पण आरक्षण मिळालेलं आहे। या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून केलेलं आहे। कोळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात गेल्या 12 वर्षात अनेक नवीन उद्यानांचा विकास झाला आहे। वैविध्यपूर्ण पद्धतीने बगीचा विकास आणि नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना निवांत क्षण घालवण्यासाठी ही वेगवेगळी उद्यानं विकसित करण्यात आली आहेत। शहराच्या विकास आराखड्यात बगीचांसाठी जी आरक्षणं आहेत ती टप्प्याटप्प्याने विकसित केली जात आहेत।
उर्वरित बगीचेही विकसित करावेत, शहराच्या सर्व भागात चांगल्या प्रकारचे उद्यानं असावीत, तसंच राज्याला पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा असल्याने त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांचा प्रयत्न असून त्यासाठी महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडांवर पुणे शहरातील मुघल उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात मुघल उद्यान निर्माण केलं जाणार आहे. या उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांचं आरमार आणि त्यांची माहिती देण्यात येणार असून उद्यानाच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यांची मागणी निधीसह मंजूर झाली असून आकर्षक मुघल उद्यान निर्मितीसाठी राज्य सरकारने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मंजुरीचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला आहे. अशा पद्धतीने उद्यान बनवल्यास नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. के फॉर कुर्ता, एच फॉर हाउस, मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट. कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1000 पासून 5000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट. येस, 25% ऑफ. कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस, मोबाईल क्रमांक 9619685353 आणि 9820161317. कुर्ता हाऊस. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना, व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की आना. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची.
बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर, शिवसेनेमध्ये उठाव झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख श्री आदित्य ठाकरे हे ठाणे शहरामध्ये आले होते. भिवंडीला जाताना ठाणे शहराच्या आनंदनगर चेकनाक्यावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस श्री मंदार विचारे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, नितीन लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या समोर शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या साधारणपणे महिनाभरापासून संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी घडत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पडलं, त्यातच आता थेट शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे ठाणे शहरातून भिवंडीकडे जात असताना आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक जमा झाले होते. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाणे शहरातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते. माजी नगरसेवक श्री संजय तरे, माजी नगरसेवक मंदार विचारे, युवा सेनेचे नितीन लांडगे, मेहमूद दळवी, महिला आघाडी प्रमुख अनिता बिरजे, समिता मोहिते, रेखा खोपकर आदी यावेळेस उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.